श्री आर्ट कलावर्ग व कला निर्मिती खंडेलवाल मार्केट साईनगर आकुली रोड अमरावती येथील चित्रकला विषयाचे एक कलावर्ग। हे कलावर्ग येथे चित्रकला विषयाच्या 64 विषयांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण केले जाते। प्राध्यापक सारंग नागठाने यांनी 2014 मध्ये या कलावर्गाची सुरुवात केली होती। आज या कलावर्गाला 10 वर्षापेक्षा जास्त वर्ष झाली आहेत। या कलावर्गात आतापर्यंत 15,000 विद्यार्थी शिकून गेले आहेत। ते विद्यार्थी आज चांगल्या शाळेमध्ये कला शिक्षक पदावर कार्य करीत आहेत। त्यासोबत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धा व परीक्षेचे मार्गदर्शन कलावर्गात होत असते। आज या कलावर्गाची चाहूल भारतात तर आहेतच, भारताबाहेर देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते। तेथील विद्यार्थ्यांना श्री आर्ट कलावर्ग व कला निर्मिती प्राध्यापक सारंग नागठाणे यांचे मार्गदर्शन कामी पडतात व तेथे श्री आर्ट कलावर्ग व कला निर्मिती सोबत प्रदर्शन व काम करायला उत्सुक असतात। 2024 मध्ये जर्मनी येथे 5 शो श्री आर्ट कलावर्ग व कला निर्मिती सोबत झाले आहेत। श्री आर्ट कलावर्ग व कला निर्मिती हे भारतातील पहिले जसे कलावर्ग आहे की ते भारताबाहेर प्रदर्शन व मार्गदर्शन करीत आहेत। ऑनलाइन पद्धतीने श्री आर्ट कलावर्ग व कला निर्मिती मध्ये अनुराधा निंबाळकर मार्गदर्शन घेत असतात। तसेच भारतात देखील अकोला, मुंबई, पुणे, नवरगाव, पुसद, संभाजीनगर, माहूर, वर्धा येथील महाविद्यालयातील विद्यार्थी व कलाकार श्री आर्ट कलावर्ग व कला निर्मितीशी जोडलेले आहे। श्री आर्ट कलावर्ग व कला निर्मितीच्या प्रदर्शनात भाग घेऊन उत्कृष्ट बक्षीस मिळवतात। या सर्व कॉलेजचे प्राचार्य यांचा सपोर्ट कलावर्गाला मिळत आहे। त्यामध्ये अकोला येथील बाबासाहेब ढोणे चित्रकला महाविद्यालय प्राचार्य गजानन बोबडे, राजा रवी वर्मा चित्रकला महाविद्यालय संभाजी नगराचे प्राचार्य डॉक्टर उदय भोईर, ज्ञानेश चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य अतुल कामठी, अभिनव चित्रकला महाविद्यालय पुणे प्राध्यापक चंद्रशेखर कुमावत, माहूरचे कलाकार रणजित वर्मा, स्वर्गीय तेज सिंहराव भोसले चित्रकला महाविद्यालय प्राचार्य एन डी पाटील, वर्ध्याचे कलाकार हरिश्चंद्र ढोबळे, बाबासाहेब नाईक चित्रकला महाविद्यालय पुसद ते प्राध्यापक प्रदीप नागतुरे, या सर्व कलाकारांची साथ कलावर्गाला मिळाली आहे। म्हणून कलावर्ग हे महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचे कलावर्ग आहे असे संबोधिले जाते। संपूर्ण महाराष्ट्रात, भारतात व भारताबाहेर सुद्धा प्राध्यापक सारंग नागठाणे यांची प्रशंसा सुरू आहे। अशा या श्री आर्ट कलावर्गात अक्षरा आर्ट गॅलरी तयार केली आहे। तरी ही गॅलरी सर्वांनी बघायला यावे असे आवाहन करण्यात आले आहे। नमस्कार, मी अनुराधा निंबाळकर, राहणारी जर्मनीची, आणि मागील काही वर्षापासून प्रोफेसर सारंग नागठाणे सर मला कन्सल्ट करत आहे, ऑनलाईन शिकवत आहेत, आणि त्यामुळे मी माझं काम डेव्हलप करू शकते। आणि मी असं मला इतकं चांगलं वाटते की सर सगळे स्टुडंट्सला घेऊन खूप चांगलं काम करून राहिले की ते त्यांना प्रमोट करतात, त्यांचं एक्झिबिट करतात वेगवेगळ्या ठिकाणी, आणि फक्त असं आहे की अमरावतीमध्येच करतात, त्यांना चान्स मिळाला तर ते सगळीकडे जसं दिल्लीमध्ये आणि मुंबईमध्ये सगळीकडे ते एक्झिबिट करतात। तर माझं मी इथे जर्मनीत राहून मी माझा प्रोजेक्ट चालू केलेला आहे, आणि माझं पण मी माझं एक्झिबिशन सर मला कॅन्सल करतात, त्यामुळे मी माझं एक्झिबिशन फक्त मी जर्मनी किंवा इंडिया इथे नाही करत, मी जर्मनीच्या वेगवेगळ्या सिटीजमध्ये आणि युरोपमध्ये आणि मागच्या वर्षी मी साऊथ कोरियामध्ये एक्झिबिट केलेलं होतं। आणि मी माझा प्रोजेक्ट चालू केलेला आहे, तर ते माझं प्रोजेक्ट मी सरांच्या इन्स्टिट्यूटसोबत कोलॅबरेशनमध्ये केलेलं आहे, आणि त्यामुळे मी माझी जर्मन आर्टिस्टला घेऊन मी पहिल्यांदा एक्झिबिट केला, आणि पहिला शो होता जे सरांच्या इन्स्टिट्यूटसोबत होता, आणि पहिला शो आम्ही नागपूरमध्ये केला मागच्या वर्षी, आणि यावर्षी जानेवारीमध्ये आम्हाला चान्स मिळाला परत एकदा असं व्हावं म्हणून आम्ही अमरावतीमध्ये केला, आणि त्याच्यावरून आम्हाला इतका वाव मिळाला की जर्मनीमध्ये मी ज्यावेळेस सांगितलं आणि जर्मन आर्टिस्टला रिस्पॉन्स त्यांचा बघितला तर त्यांना इतका आनंद झाला की त्यामुळे की का नाही इंडियन आर्टिस्टला घेऊन आपण इथे जर्मनीमध्ये एक्झिबिट करूया। त्यामुळे आमचा पुढचा शो बर्लिनमध्ये इंटरनॅशनल आर्ट एक्झिबिशन राहणार आहे 5 जुलै 2025 ला,
आणि सरांना मी इतकं म्हणत असते की सर खूप छान करत आहे आणि सगळे इतर स्टुडंट्सला प्रोमोट करून राहिले फक्त देशात नाही परदेशात नेऊन पण आणि स्टुडंट्स लोकांनी पण त्यांचा फायदा घेऊन घ्यावे आणि त्यांचा हात असंच आमच्या डोक्यावर आणि सपोर्ट त्यांचा पाठीशी असावे. विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती.